पाहतो आहोत कसं? असं आहे की जेव्हापासून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, या 50-60 वर्षामध्ये आतापर्यंत जेवढ्या महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकी झाल्यात, त्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं कधी चित्र आपल्याला दिसलं नाही की विरोधी पक्षाचे जेवढे पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत ते सर्व साफ. त्या विरोधी पक्षाचे फक्त 40-45 आमदार निवडून आलेत आणि बाकी सर्व सत्तारूढ पक्षाचे निवडून आलेत. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलं नाही. त्याच्यामध्ये आता हळूहळू गोष्टी अनेक गोष्टी पुढे येत आहेत. त्याच्यामुळे लाडली बहीण तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा याच्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत की त्याच्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवारच निवडून आला नाही पाहिजे. अनेक गोष्टी आता हळूहळू पुढे येत आहेत. ईव्हीएमचा सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. मी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेव की अशा कधी निवडणुका तुम्ही झालेल्या पाहिल्या नाही. त्याच्यामुळे काय घडलं की याच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षाचे फक्त 45 आमदार येऊ शकले आणि ज्या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत प्रचंड नाराजी, शेतकऱ्यांची कापसाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत, महागाईच्या बाबतीत, अनेक मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर याच्या बाबतीत इतकी मोठ्या प्रमाणात नाराजी असताना अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला जनतेने कसे मत दिले याच्याबद्दल मोठा संशय त्या निमित्तानं व्यक्त करण्यात येत आहे आणि हळूहळू सर्व माहिती पुढे येईल.